काय झालंय आज नेमका आभार दौरा आहे आणि इलेक्शन नंतर पहिल्यांदाच आलेलं आहे त्याच्यामुळे मला कोणालाच काही नाही म्हणता येणार रस्त्याने पण म्हणून मी 2 तास तुमच्या लेट आलेलो आहे. तुमच्याकडे 11 चा टाइम होता मी आता 12:30 ला आलेलो आहे. आता तसंच पुढे पुढे सगळं लेट होऊ नये म्हणून माझी थोडीशी काही चालली बाकी काही नाही. प्रश्न मला सगळे माहिती आहे. पाटील सरांनी जे प्रश्न मांडले सगळे प्रश्न मला 100% जाणीव आहे. खर तर आज तुमच्याकडे आलोय ते आभार मानण्यासाठी की जसं आता इथं चर्चा झाली की पक्ष वगैरे हे कधी आपण आजपर्यंत पाळलं नाही इथून पुढच्या काळात कधी पाळणार नाही. जे आमच्या वडिलांनी जे कायम कामाची पद्धत जी ठेवली ते सगळ्या लोकांचे काम करण्याचा प्रयत्न आणि पक्षीय राजकारण जे आहे ते फक्त निवडणुकीपुरतंच करायचं असतं. निवडणूक झाल्यानंतर आपण सगळ्यांचं व्हायचं असतं. ही जी भावना आमची जी आहे आणि जी शिकवण आम्हाला आजपर्यंत दिलेली त्याच्यामुळंच आपण या अवघड परिस्थितीत देखील आपण व्यवस्थितपणे यश मिळू शकलो. जात पाहिली ना कोणता धर्म पाहिला ना कुठला पक्ष पाहिला. जो येईल त्या माणसाचं काम करण्याचा प्रयत्न आपण सातत्याने केला आणि म्हणूनच ते यश आपल्याला मिळालेले. अनेक प्रश्न आहेत अनेक निवेदन आहेत. सरासरी रोज पाटील सर माझ्याकडे रोजचे 50-100 निवेदनं रोज येत आहेत आणि गेले 100 दिवसात किमान 5-7 हजार निवेदनं माझ्याकडं गोळा झालेले आहेत आणि अनेक प्रश्न अनेक अडचणी आहेत. पण आता या अडचणी काही एका दिवसात निर्माण झालेल्या नाही आहेत. ह्या मागच्या 25-30 वर्षामध्ये कोणाच्याही पक्षाचं सरकार असो त्यांनी सातत्याने शिक्षण आणि आरोग्य या दोन विषयांकडं दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून हे दुर्लक्ष तर केलं असतं तरी चाललं असतं परंतु त्यांनी घोळ घालून ठेवलेले आहेत. इतके घोटाळे घालून ठेवलेले आहेत की शिक्षण विभागामध्ये पगाराचे 22 प्रकारचे हेड आहेत. म्हणजे पगाराचे सुद्धा 22 प्रकारचे हेड शिक्षण विभागामध्ये आहे. इतके छोटे छोटे घोटाळे त्या ठिकाणी घालून ठेवले म्हणून बिलांचे प्रश्न फरक बिलांचे प्रश्न ह्याचे प्रश्न त्याचे प्रश्न असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. आरोग्यासारखं सगळ्यात मोठी जी यंत्रणा आहे ते शिक्षण आणि आरोग्य ही महत्वाची यंत्रणा आहे. आरोग्य यंत्रणेतला सगळ्यात जो पाया असतो आरोग्य यंत्रणेतला डॉक्टर तो सगळ्यात मोठा पाया काय आहे तर सब सेंटर आहे. उपकेंद्र प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे महाराष्ट्रातले 100% उपकेंद्र जे आहेत ते कंत्राटी कामगारांच्या भरोशावर चालेल. म्हणजे अशा पद्धत डॉक्टर आहेत ते डॉक्टर मोठे मोठे डॉक्टर आहे BMS MBBS आहे असे डॉक्टर आहे आणि त्यांना 25-30 हजार रुपये पगारावर त्या ठिकाणी कंत्राटी ठेवले. त्यांना 12 वर्ष झाले 13 वर्ष झाले परंतु त्यांनी जर खाजगी नोकरी केली असेल तर 1-1.5 लाख रुपये पगारापर्यंत पोहोचला असता परंतु तो बिचारा सरकारी नोकरीच्या भरोशावर राहिला आणि त्याला देखील मिळत नाही. अशी जो आहे तो खेळ खंडोबा शिक्षण आणि आरोग्य विभागाचा मागच्या 20-25-30 वर्षामध्ये. कोणत्याही पक्षाचं सरकार असलं तरी एक उदासीनता जी आहे ती प्रशासनाची उदासीनता याच्यामध्ये सतत राहिली आणि त्याच्यातून हे निर्माण झालंय. पण मी तुम्हाला एवढीच खात्री